यार मित्रांनो, झालं का जेवण बिवण? बघा माझं जेवण झालंय. आता मी शेतात आले तर बघा, याच्यातलं गवत लय वाढ आहे, ऊसातलं गवत. तर म्हणलं तेवढं ज्वारी बी काढावं, आणि तशी ते आलं तेवढं हलून बी घ्यावं खुरप्यानी. तर आले बघा आत्ताच, म्हणून शर्ट बिर्ट घातलंय. हे बघा पोरगी बघा इकडे खेळती. हे बघा हे ऊस आत्ता लावला, 1 महिना झालाय बघा ऊस लावलेला. तर मालक म्हणले आज जा, 8 दिवस झाले मी आलेच नाही रानात, दुखत होतं जरा. तर लय दुखत होतं म्हणजे त्यामुळे मी आलेच नाही, त्यामुळे व्हिडिओ टाकला नाही. बरेच दिवस झाले, 8 दिवस झाले असते व्हिडिओ टाकला नाही. तर बघा एवढा ऊस आला, ही 1 वाटणी ही खालची 1 वाटणी. हे सगळं असं 1/2 एकर ऊस लावलाय. तिकडं पलीकडं रोज मी जात असते तिखाड्या मळ्यात. आज इकडं लांब आली बघा, इकडं त्याच्यापासून लांब आहे ना, रोज मी मळ्यातच असते. पण सासूबाई त्या गावाला गेलेल्यात, त्यामुळे मला म्हणले इथं औषध मारायचं आहे ना, तर औषधासाठी म्हणले तेवढं ज्वारी काढून. इतर बघा इकडं वड्याच्या कडेला इतके माकडत ना, माकडाचं मला भे वाटायला लागले. मी कधी इकडं खालच्या रानात गेले, त्या बघा तिकडं पलीकडं वाडा आहे ना, तर आणि हे खा वड्यापाशी शेत आहे. तिथं इतकं मी गेले इतकं मला भे वाटलं. म्हणलं मला पळायचं सुद्धा का ना, म्हणलं कुंकड पाळा. आता इकडं इकडं वस्त्यात ना, इकडं बघा ह्या वस्त्यात इकडं, त्यामुळे म्हणलं इथं जवळचं घरापासून घ्यावा. ते गेलेले बघा बाहेर गेलेले तर लग्नाला, ते म्हणले आपण मिळाले नाही का इकडं खालची वाटणी घेऊ. तर मग युक्तीच आहे, मी कुणीच नाही तर लय भे वाटा लागले मला, नाही का. तिथंच मिळाले कीच ते माकडं पळवले, पटापटाच पळवले. मला पळायचं बी सुधरा ना, माझ्या डोक्यावर टोपी आपलं हे सॉरी हे होतं टोपलं होतं, टोपलंसुद्धा मला टोपलं बी पडलं खाली. माझं सगळं भाजीच आणली, हेच आणलं, पुरीला खायला आणलं होतं, ते पुडा बी तिथंच पडला. मला ते उचलाचं सगळं का ना, इतकं भे वाटा लागलं मला. म्हणलं आता काय करावं, ते 1-2 बी नाही 5-10 असतील, तर मला लय भे वाटा लागलं बाई. ते नाही का मिळाले वर्ष आहे त्यात, ते मी त्यांना फोन केला आता. म्हणलं मी कधी आलीच नाही नाही खाड्या रानात, एकदा आलते ते नुसतं हे केलं काय, इथं पहिलं हे होतं इथं ज्वारी होती, ज्वारी काढली तेव्हा आलते एकदा. तेव्हापासून आलेच नाही मी, मला माहीतच नाही तेव्हा इकडं माकडं नव्हते काय नव्हतं. तर आता आले मी त्यांना फोन केला, त्यांना म्हणलं मी जाते म्हणलं घरी, इथलं माकडत म्हणलं मला लय भे वाटा लागले. तर ते म्हणले वरची वाटणी घे, इथं जवळ रस्ता आहे ना, म्हणले रस्त्यापासली वाटणी घे, मिळाले की खालचं घेऊ. म्हणलं बरं, नाहीतर म्हणलं मी जाते घरी, मला लय वाटते माकडायचं. तर बघा आत्ताच आले, म्हणलं डोक्याला बिकाला बांधलं, लय ऊन पडलंय बघा. तर काय करायचं, सासूबाई गेल्यात बघा गावाला. सासूबाई म्हणलं मी 15 दिवस येत नाही आता, त्यामुळे आता थोडं थोडं करून घ्यावं लागेल. म्हणलं ऊनाच्या आधी पटकन घ्यावा. हे बघा पोरगी पुरीला आणले, पुरीला कुणापाशी ठेवू, ते गेलेले बघा लग्नाला, मित्राचं लग्न आहे त्यांच्या. तर गेलेले बघा पुरीला आणले, मी टोपी बिपी घातली, म्हणलं ऊन लागन, झोक्याला भीतीला सावली नाही काय नाही. तिकडं पार तिकडं झाडत ते पार, तिकडं माकडं तर भीती वाटते, तिकडं टाकायचं लेकराला. बघा खुळखुळं बी आणलंय तिला खेळायला, म्हणलं रडा लागली तर खुळखुळ्या बरोबर तरी खेळ. तर ते बघा खेळायला लागली मस्त, खाती पिती, तिला काय लेकरू आहे ते बाळ. ते बघा ती ज्वारी ज्वारी पेरली होती ना, तर ते बघा ते कणीस बघा कणीस घेतलंय तिने, चांगली ज्वारी आलती. तर म्हणलं आता खुरपून घ्यावा गवत उपटावा. तर पुरीकडं बी चांगलं लक्ष द्यावं लागेल, नाहीतर उपटीन ऊस सगळं ऊसच माणूस मारेन मला बादाबादा. तर बघा मग बरं दुखत होतं बघा मित्रांनो माझं. बरेच दिवस झाले मी ब्लॉग टाकलाच नाही, तर म्हणलं आज तरी टाकावं. आज शेतात आले तर खूप भारी वाटा लागले, मस्त हवा सुटली बघा. रोज तिकडं असं मळ्यात असतंय ना, तिथं कोंडल्यावणी असतंय सगळं, चिचान तेन असं चौकून तिथं मळा आहे, तर सगळं असं हवा लागत नाही काय नाही. आणि तिथली तिथं आमची घरच ना जवळ घर होतं, इकडं म्हणजे असं लांब लांब घर होतं, इतकं भारी वाटतं इकडं. तर बघा रात्री याला पाणी दिलं आहे त्यांनी, पाणी द्यायला आलते 12 वाजता रात्री पाणी दिलं आहे. मी बरं झालं ना, मग म्हणले तुला उपटायचं नाही, पाणी दिले आता भासा भासा उपटत आहे बघा. आता ही एवढीच वाटणी करणार आहे मी, आणि त्यांची वाट बघन, ते आले तर करीन, नाही तर मी जाईन घरी. मला लय माकडाचं बी वाटतंय बघा, इतके माकडं की लय 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 असे सगळे प्रत्येक झाडावर बसलेले आहेत, लय झाडावर बसले आहेत बघा मित्रांनो. तर मी तुम्हाला दाखवलं असते, पण माझी इच्छाच व्हायची नाही तिथं जायची, मला लय भीती वाटते. पळत आहेत बघा त्यांचे छोटे छोटे बाळण ते ना असं, तर लय भारी वाटते बघायला बरं का. पण ते एकटे असल्यामुळं मला काय जाऊ बी वाटा नाही, आणि मी जाऊ बी शकत नाही, मला लय भे वाटते. तर काय यायला बी जाईन, पण माकडापाशी जाणारच नाही.
लय भी वाटते ती काय करतात ना ते डोक्यात बघत येत असं म्हणतात की मी ऐकलंय बा बऱ्याच जागेवर माकड डोक्यात बघितल्यावर सोडीत नाही का काय नाही त्यामुळं आपल्याला लय भी वाटतंय बघा. मी म्हणलं एवढं करते आणि मी जाते घरी. मग झालं का मित्रांनो तुमचं जेवण वगैरे? माझं जेवण झालं बघा, आत्ताच जेवण केलं. आता इथं आल्यावर थोडं भूक लागली. आता पाणी बी नाही बघा, इकडं लांब असते तिकडं जावं लागेल. एक बॉटल भरून आली ती कवरक जाणार. किती ऊन पडत आहे, उन्हात पाणी पाणी होत आहे. पुन्हा पुरीला पाणी लागणार तर तिकडे वस्तीवर जावं लागेल. वस्ते बघा किती लांब आहेत. तर एवढं पटापटा करते आता. म्हणलं ब्लॉक तरी काढून टाकावं. एक बरेच दिवस झाले काढलाच नाही बघा. इतकं माझं नाही का अर्धं डोकं दुखायचं, लय दुखायचं की दिवसभर चांगलं राहायचं, संध्याकाळी दुखायचं. तर मग त्या दिवशी दवाखान्यात गेले, गोळ्या ते दिल्या, मग खाल्ल्या, मग बरं वाटायला लागलं. म्हणलं आज मीच मनाने म्हणलं आज मी जाते रानात. तेवढी ते ऊसात ज्वारी आली ना तेवढी काढते, खुरप्याने थोडं हलवून घेते. तणनाशक मारायचं आहे पण आत्ताच नाही. दर्शक मोठं मोठं झालं, इतकं लय बारीक आहे ना ते, अजून हाताला बियत नाही. त्यामुळं म्हणलं नंतर मारा तोपर्यंत मी उठते, जेवढं होईन तेवढं करते मी. पुरीला बघून बघून ऊन पडलं की सावलीत जाते बसायला. तर बघा पुरगी काय बस कशी पळती बघा, तिला लय मजा वाटते. तिथं घरात कोंडून कुठून वाटत आहे ना, तर रानात अशी पळती, गवत उपटी ती, लय हुशार आहे पुरगी. तर मित्रांनो कंटिन्यू ब्लॉग बघत राहा आता. ओके बाय, मी आता करते माझं काम. बाय.